श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे दर्शी अमावस्या. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये सतत आजारपण असतं, मुलं सारखी आजारी पडत असतात, किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, अभ्यासात प्रगती होत नाही, किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही. पतीचं देखील तसंच होतं, पतीची देखील प्रगती ही होत नाही, घराचीच प्रगती कुठेतरी खुंटलेली असते. मग अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील आपल्याला सुचत नाही. तर आपल्याला नजरबाधा ही झालेली असते, पण ती आपल्याला कळून येत नाही. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्या पतीवरती, आपल्या मुलांवरती पडत असतो आणि मग आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते. तसेच आपल्या घरामध्ये भरपूर अशा बंद पडलेल्या वस्तू असल्या तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही संचार करते. विशेषतः जर घरामध्ये आरसा तुटलेला असेल तर त्या आरशामधून दुहेरी पद्धतीने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचार करते. त्यामुळे असा आरसा देखील घरामध्ये चुकूनही ठेवायचा नाही. तसेच बंद पडलेल्या वस्तू देखील घरामधून त्वरित काढून टाकाव्यात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही राहणार नाही. तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये संचार करत असते. तर आता ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी, आपलं सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी, आर्थिक टंचाई जी काही आहे ती दूर होण्यासाठी, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे. तसेच सेवा देखील या दिवशी आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. तर कोणते उपाय आणि कोणत्या सेवा आहेत हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळीच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा एखादी ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते. आंघोळ करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही टाकायची आहे. गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच अमावस्येच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपण घालू नये की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्याकडे येणार नाही. तर आता आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय या दिवशी करायचा आहे. तर काय करायचे आहे, आपल्याला 11 आंब्याची पाने आणायची आहे. तसेच 11 सफेद फुले देखील घ्यायची आहे. मग तुम्ही सफेद फुलांमध्ये शेवंतीची सफेद फुले घेतली तरी पण चालतील. 11 आंब्याची पाने आणल्यानंतर आपण ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. शुद्ध जलाने ही धुवून घ्या. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर ती पुसून घ्यायची आहे. आता आपल्याला कुंकू घ्यायचा आहे. कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या कुंकवाने आपल्याला, ओल्या कुंकवाने प्रत्येक पानावरती ओम ओम असं लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती म्हणजे 11 पानांवरती आपल्याला ओम हे लिहायचं आहे. तसेच जी काही सफेद फुले आहे त्या प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आपण जेव्हा हा उपाय करत असतो, ओम हे लिहित असतो, तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे. अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. मग तुम्ही हा मंत्र श्रवण केला तरी पण चालेल. पण आपण जेव्हा हा उपाय करत असतो, ही सेवा करत असतो, तेव्हा ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः असे म्हणत राहायचे आहे. आता आपल्याला 1 आंब्याचं पान आणि 1 सफेद फूल अशा प्रकारचं तोरण बनवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुलांचं तोरण बनवायचं आहे. आणि हे जे काही तोरण आहे ते आपल्याला दरवाजावरती लावायचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला असं तोरण लावायचं आहे. आपण जेव्हा तोरण बांधत असतो तेव्हा देखील आपण ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः असे म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही. तसेच
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम राहील. तसे ज्यांना ही आंब्याची पाने लावणे शक्य नाही तर त्यांनी कायमस्वरूपी काय करावे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले आहे. हा मेष राशीचा वृक्ष मानला जातो, त्यामुळे शुभ कार्यात त्याची पाने वापरणे शुभ मानले जाते. त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने लटकवल्याने प्रत्येक जण घरात प्रवेश करताच घरात सकारात्मक ऊर्जा ही आणत असते. त्यामुळे ज्या व्यक्तीला तुमच्याबद्दल नकारात्मक वाटत असते ती व्यक्ती देखील तुमच्या घरात येताना सकारात्मक ऊर्जा घरामध्ये घेऊन येते. त्यामुळे असं तोरण आवर्जून लावायचं आहे की ज्यामुळे घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल, आपल्या मुलांची देखील प्रगती होईल. तसेच हे आंब्याचं तोरण ज्यांना लावणे शक्य नाही तर त्यांनी कायमस्वरूपी जे कवड्यांचं तोरण भेटतं ते देखील तुम्ही लावू शकता. आपण जर हे कवड्यांचं तोरण दारावरती लावलं तर लक्ष्मी ही स्थिर राहत असते. आपल्या घराकडे पैसा हा खेचला जातो. भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई ही जाणवत असते. पैसा हा स्थिर राहत नाही, आला तरी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला त्याचा पाहिजे तसा फायदा हा होत नाही. अशा वेळेस तुम्ही हे तोरण आवर्जून लावावं. कवडी ही माता लक्ष्मीला ही अत्यंत प्रिय आहे. आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करत असतो तेव्हा कवडीची देखील पूजा करत असतो. समुद्र मंथनावेळेस कवडी देखील बाहेर आली होती, त्यामुळे या कवडीला अत्यंत महत्त्व आहे. म्हणून आपण असं कवडीचं तोरण कायमस्वरूपी तुम्ही लावू शकता. हे कवडीचं तोरण तुम्हाला कुठेही मिळेल. श्री स्वामी संमत महाराजांच्या केंद्रामध्ये देखील अशा प्रकारचं तोरण तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही तिथून देखील हे तोरण घेऊ शकता. हे तोरण लावल्यामुळे नकारात्मकता तर आपल्या घराकडे येतच नाही, तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते. पैसा हा स्थिर राहतो. पैसा चुंबकासारखा खेचला जातो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.